नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मार्च 2022 अखेर दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही मुख्य रस्ते सुरळीत होणार अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग नवनियुक्त उपअभियंता अनिल बडे यांनी दिली आहे। दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही मुख्य रस्ते दोडामार्ग बांदा, दोडामार्ग आई, दोडामार्ग वीजघर या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। याबाबत उपअभियंता अनिल बडे यांनी तिन्ही रस्त्यांची पाहणी केली असून लवकरच तिन्ही रस्ते वाहन चालकांना सुस्थितीत होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। अशात रस्ते नूतनीकरण होऊन आपल्या हस्ते गिफ्ट मिळेल का? म्हणजे आता कसं रस्ते पुरे, म्हणजे रस्त्याची कामं भरपूर मंजूर आहेत। म्हणजे आता या रस्त्यावर म्हणजे बांदा ते दोडा मार्ग रस्त्यावर 5 कामं मंजूर आहेत, टप्प्याटप्प्यात आहेत ते, म्हणजे चेंज वाईज। आणि इकडं दोडा मार्ग ते चंद्रगड रस्ता, कोल्हापूर रस्ता, हा पण याच्यात पण 3 काम मंजूर आहेत, कामं मंजूर आहेत। आता त्याचा थोडा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर कसे सुरू होतील आणि हा प्रश्न आपल्याला अशासाठी विचारला, कारण यापूर्वी असलेल्या चव्हाण साहेबांना माहिती आहे की रस्त्यासाठी आंदोलनही जास्तीत जास्त झेलेली चव्हाण साहेब आहे। माझ्या माहितीनुसार सांगतो, 47 आंदोलनांना फेस टू फेस चव्हाण साहेब गेलेले आहेत, आणि ती फक्त रस्त्यांसाठी, हा म्हणजे आम्ही आज करतोय उद्या करतोय या बेसवर झालेली आहे। म्हणून मी तुम्हाला म्हटलंय की 2022 साठी तरी रस्ते सुरळीत होऊन हे वाहन धारकांसाठी गिफ्ट ठरेल का? नक्कीच ठरेल, नक्कीच हे होईल आणि कामं होतील। म्हणजे कामं सुरू झालेत, 3 कामं सुरू झालेत आणि अजून 5 कामं सुरू होईल, तर ते पण कामं सुरू होतील। जानेवारीच्या पहिल्या आठवड्या संपल्यानंतर कामं सुरू होतील आणि फेब्रुवारी मार्च पर्यंत सगळे कामं पूर्ण संपले असतील। नमस्कार, माझं नाव अनिल बडे, मी आता डेप्युटी इंजिनियर म्हणून दोडा मार्ग येथे जॉईन झालो। याच्या आधी मी बारामती येथे काम करत होतो, बारामतीवरून इथे पोस्टिंग झालेली आहे। तर इथं आता जॉईन, मी मंगळवारी जॉईन झालेलो आहे, तर इथे अनुषंगाने देखील रस्त्याचा आढावा घेतला आहे। तर या दोडामार्ग तालुक्यातील 2 रस्ते राज्यमार्ग 189 आणि राज्यमार्ग 186 असे 2 मार्ग महत्वाचे मार्ग आहेत। राज्यमार्ग 186 म्हणजे बांदा ते दोडामार्ग आणि दुसरा 189 म्हणजे दोडामार्ग ते कोल्हापूरला जाणारा रस्ता। हे दोन्ही रस्त्यांची आता दोन्ही रस्त्यावर कामं पण मंजूर आहेत आणि कामं लवकरात लवकर पूर्ण कशी होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तर बांदा ते दोडामार्ग हा रस्ता, रस्त्यावर आता 3 कामं सुरू झालेली आहेत, अजून 2 तिथे आहेत। म्हणजे कामं त्या रस्त्यावरील कामं फेब्रुवारी एंड पर्यंत, फेब्रुवारी 2022 अखेर संपतील, म्हणजे पूर्ण त्वास येतील असं मी यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे। व दुसरा रस्ता आहे आपला दोडामार्ग ते कोल्हापूर, कोल्हापूर तो रस्ता, त्याच्यावर 3 कामं मंजूर आहेत। तर त्या 3 रस्त्यांची जे कामं मंजूर आहेत, तर त्याच्यात जे आता कामं सुरू करणे कसे होतील लवकरात लवकर, त्यातलं एक रस्त्याचं काम, खड्डे भरण्याचं काम प्रगतीत आहे, त्याच्यावरची कामं तिन्हीच्या तिन्ही कसे कामं लवकरात लवकर सुरू होतील याच्यासाठी प्रयत्न करावे। तरी पण जानेवारीच्या पहिला आठवडा संपल्यानंतर हे कामं, तिन्ही कामं सुरू होण्याच्या दृष्टीने मी पाठपुरावा करत आहे आणि लवकरात लवकर रस्ते सुस्थितीत आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो।